विद्यार्थी मित्रांनो, सेंट पॉल हायस्कूल तर्फे मी शर्ली टीचर इयत्ता 8वी साठी तुम्हाला मराठी हा विषय शिकवत आहे। या अगोदर आपण एक पाठ व एक पोयम कविता अभ्यासलेली आहे। आता आपण पुढील पाठ अभ्यासणार आहोत, धडा 5वा, वरंदा घाट। या पाठामध्ये लेखकाने वरंदा घाटाचं पावसाळ्यामध्ये दिसणारं अप्रतिम असं सौंदर्य, विहंगम दृश्य या ठिकाणी लेखकाने फार सुंदर रीत्या त्याचं वर्णन केलेलं आहे। लेखकाला आलेला अनुभव, पावसाळ्यामध्ये दिसणारा डोंगर घाट कसा दिसतो, त्या ठिकाणी फिरताना लेखकाला कोणते अनुभव आले, किती आनंद झाला, या सगळ्यांचं वर्णन या पाठामध्ये सांगितलेलं आहे। धडा 5, घाटात घाट, वरंदा घाट। महेश तेंडुलकर, प्रसिद्ध लेखक, त्यांची बंच ट्रेकिंग, सात पन्हाळा ते विशालगडची, सात शिवकालीन दुर्गाची, शिलालेखांच्या विश्वात, गडमंदिरावरील द्वारशिल्प, भटकंती कुडाळ, वेंगुर्ल्याची भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठात सह्याद्रीमधील वरंदा घाट, वरंदा घाटाची वैशिष्ट्ये व तिथे घेतलेले अनुभव लेखकाने मांडले आहेत। हा पाठ भटकंती अनलिमिटेड या पुस्तकातून घेतलेला आहे। या पाठामध्ये लेखकाने वरंदा घाटाचं वैशिष्ट्य, तिथे जो लेखकाला अनुभव आला, याचे सुंदर विचार किंवा सुंदर वर्णन ह्या पाठामध्ये त्यांनी केलेले आहे। ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेद लागतात। सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता, पसरवणारा मातीचा सुगंध, हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं। तरीही ते दरवेळी नवीन वाटतं। बालपणी बेफाम होऊन येग येग सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आईवडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो। या पाठामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की ज्येष्ठ महिना सुरू झाला, ज्येष्ठ महिना म्हणजे मराठी महिन्यामधला तिसरा महिना, की पावसाचे वेध लागतात। वेध लागतात म्हणजे आपल्याला पावसाचा अंदाज यायला लागतो, पाऊस कधी येणार आहे। सोसाट्याचा वारा, सोसाट्याचा वारा म्हणजे खूप जोराचा वारा, आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता, पसरवणारा मातीचा सुगंध, ही अगदी प्रत्येक वर्षी येत असते। जोराचा वारा आणि पहिला पाऊस पडल्यानंतर जो मातीला सुगंध येतो, त्यावरून आपल्याला समजते की पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, हे अगदी प्रत्येक वर्षी होतच असते। तरीही ते दरवेळी नवीन वाटते, लेखक सांगतात, पण प्रत्येक वर्षी ते आपल्याला नवीनच वाटत असते। बालपणी बेफाम होऊन येग येग सरी माझे मडके भरीच्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं, लेखक सांगतात की बालपणी बेफाम होऊन, बेफाम होऊन म्हणजे अगदी धुंद होऊन, आनंदाने उल्हासाने आपण येग येग सरी माझे मडके भरी, मुलांनो एरे एरे पावसा हे जे गीत आहे पावसाचं, त्यामधली ही एक ओळ आहे, याच्या तालावर आपण पावसामध्ये चिंब चिंब भिजत असतो। चिंब चिंब भिजणे म्हणजे पूर्णपणे भिजणे, आणि त्याबद्दल काय करतो, आईवडिलांकडून आपण पोटभर मार खात असतो, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आकुरतेने वाट पाहणं, म्हणजे आजी आजोबाकडून आपण लहान असताना प्रत्येकाने केलेलं आहे, कागदाच्या होड्या बनवून त्या पाण्यामध्ये सोडायच्या, हा खेळ प्रत्येकाने खेळलेला आहे। आणि अशासाठी आपण आतुरतेने, आतुरतेने म्हणजे खूप इच्छेने आपण पावसाची वाट पाहत असतो। अशा कितीतरी आठवणी, लेखक सांगतात, अशा लहानपणीच्या कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो। पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमलू लागतात, बरसण्याचा अर्थ कळू लागतो, आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो। पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात, मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही। असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे। लेखक पुढे या पाठामध्ये सांगतात की
मोठे झाल्यानंतर इंद्रधनुष्यामध्ये उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमलू लागतात. म्हणजे काय, इंद्रधनुष्य आपण पाहत असतो पण लहानपणी आपल्याला काहीच समजत नाही. मोठे झाल्यानंतर त्याच्यामधले सगळे रंग, प्रत्येक रंगांची नावं, त्या रंगांचा अर्थ ह्याचा आपल्याला उमगू लागते म्हणजे समजून येते किंवा आपल्याला बरोबर कळत असते. बरसण्याचा अर्थ कळू लागतो. बरसण्याचा अर्थ म्हणजे पाऊस पडण्याचा अर्थ आपल्याला समजतो. आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. आता हुरहुर म्हणजेच तळमळ. एखादी गोष्टी की पाऊस कधी पडेल, असा पाऊस, अशी हुरहुर अशी आपण त्याची वाट पाहत असतो. तळमळ, आपण तो पडला पाहिजे अशी आपल्या असे आपली इच्छा असते. ह्या शब्दांचा थेट म्हणजे सरळ प्रत्यय आपल्याला येऊ लागतो, म्हणजे ते अनुभवायला येत असते. पावसाच्या आगमनाने म्हणजे पावसाच्या येण्याने, गतकाळातले म्हणजे भूतकाळातले, ते क्षण म्हणजे आपल्या बालपणीच्या काळातले किंवा भूतकाळातले होऊन गेलेले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. म्हणजे पुन्हा आपल्या डोळ्यासमोर ते प्रसंग जसेच्या तसे उभे राहतात, डोळ्यासमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. लेखक सांगतात, आपल्याला भूतकाळातले किंवा गतकाळातले ते क्षण आठवल्यानंतर आपल्या डोळ्यामधून तो अनुभव किंवा तो प्रसंग आठवल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येते. आणि पावसाचं जे पाणी असते ते आणि आपल्या डोळ्यातून येणारं पाणी ते एकमेकामध्ये मिक्स होऊन अलगदपणे वाहू लागते. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. मग पाऊस पडतो त्यामुळे डोळ्यातला अश्रू, ते पाणी कोणतं आणि पावसाचं पाणी हे आपल्याला समजून येत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे. लेखक सांगतात की हे असं सगळं अनुभव घ्यायचं असेल, हे सगळं आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं असेल, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर वरंदा घाटामध्ये गेलंच पाहिजे. पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या रंगाची झाडे पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. लेखक सांगतात, आता मुलांनो, वरंदा घाट कुठे आहे? पुणे आणि महाड ह्या रस्त्यावर हा वरंदा घाट आहे. महाड हे रायगड जिल्ह्यातलं एक गाव आहे. तर पुण्याकडून महाडकडे जाताना आजूबाजूला हिरव्या हिरव्या रंगाची काय असतात झाडे पाहत आणि पावसाळ्यामध्ये टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत आपण प्रवास सुरू करतो. पावसाळी कुंद वातावरण म्हणजेच ढगाळलेलं वातावरण, जेव्हा ऊन नसते असं चांगलं वातावरण आपण एन्जॉय करतो, त्याची मजा घेत प्रवास सुरू करतो. तो बंदिस्त गाडीत म्हणजे बंद गाडीमध्ये सुक्याने करण्यात, काही लोकांना सवय असते की पाऊस पडतो, पाऊस आपल्या अंगावर येईल म्हणून आपण आपल्या गाडीच्या काचा किंवा खिडक्या बंद करून घेतो. पण लेखकांचं मत वेगळं आहे. लेखकांचं मत की आपल्याला जर खरा पाऊस एन्जॉय करायचा असेल, खरा पावसाचा अनुभव घ्यायचा असेल तर बंदिस्त गाडीमध्ये सुक्याने म्हणजे न भिजता, ड्राय असं करण्यामध्ये जरी मजा असली तरी त्यापेक्षा जास्त मजा दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. छोट्या गाडीवर, टू व्हीलरवर आपण जेव्हा पावसाळ्यामध्ये फिरत असतो तेव्हा त्यामध्ये जे आपण भिजतो किंवा तो पाणी आपण अंगावर घेत फिरत असतो ती मजा काहीतरी वेगळंच असते असं लेखकाचं मत आहे. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत असा पावसाळी प्रवास करण्यातली मजा काही औरच आहे. आता लेखकाचं मत वेगळं आहे. त्यांना कशामध्ये मजा वाटते की दोन चाकी गाडीवर म्हणजे टू व्हीलरवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पावसाचं पाणी अंगावर घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा म्हणजे जोराचा वारा छातीवर झेलत, अंगावर घेत आणि कोणतं तरी आपलं आवडतं गाणं गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा काही औरच असते. औरच असते म्हणजे वेगळीच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे मला
वाटते. लेखक सांगतात की असा शरीर गारठवणारा, गारठवणारा म्हणजे शरीराला थंडावा किंवा थंडपणा देणारा आणि मनाला उभारी देणारा. मनाला उभारी देणे म्हणजे मनामध्ये नवीन उमेद, नवीन इच्छा निर्माण करणे. असा प्रवास कधी संपूच नये असे मला वाटते. पण पाहता पाहता मैलाचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंदा घाटात. घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घाटिया असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडावर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते अन नजरेचे पारणे फेडून जाते. लेखकाने सुंदर वर्णन केलेलं आहे की असं आपण प्रवास करताना काय होते, पाहता पाहता मैलाचे दगड म्हणजे मोठमोठे अंतर असणारे दगड मागे पडत जातात आणि आपण कुठे येऊन पोहोचतो, वरंदा घाटात. आणि लेखकाने सांगितलेलं आहे पुढे की घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घाटिया. ह्याचा अर्थ की सगळे जरी खूप पुण्याहून आपण पुण्याकडे पुण्या साईडला जाताना सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आपल्याला खूप अनेक प्रकारचे छोटे मोठे घाट दिसतात, लेखकाचं मत असं आहे की सगळ्या घाटामध्ये वरंदा घाटच खूप मोठा घाट आहे, बाकी सब घाटिया, घाटिया म्हणजे छोटे घाट, कमी महत्त्वाचे असे, असं त्यांना तिथे गेल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, पाण्यावर झुकलेल्या म्हणजे पाण्यावर पडलेल्या हिरव्या गच्च झाडीतून, हिरव्या गच्च म्हणजे एकदम दाट अशी जी झाडं असतात त्याच्यातून रोरावत बाहेर येणारे, रोरावत म्हणजे रो रो असा आवाज करत बाहेर येणारे धबधबे, धबधबे म्हणजे वॉटरफॉल. दरीतलं हिरवं रान, दोन डोंगरामध्ये जी दरी असते त्याच्यातलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाळ्यामध्ये डोंगरावर ढग आलेले दिसतात, पावसाची संततधार म्हणजे कंटिन्युअसली जो पाऊस पडतो हळूहळू, मोठमोठ्या दगडावर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, नदी नाल्यामधून जे पाणी वाहत असते मोठमोठ्या दगडावर आसूड मारत, आसूड मारत म्हणजे चाबूक मारत धावत खळाळत वाहणारं पाणी, असं निसर्गाचं विहंगम दृश्य. विहंगम दृश्य म्हणजे अप्रतिम सौंदर्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. नजरेचे पारणे फेडून जाते म्हणजे आपल्याला आपल्या नजरेला काहीतरी एक वेगळा अनुभव येतो, वेगळीच निसर्गाची मजा आपल्याला अनुभवायला मिळते असं लेखक सांगतात. त्या पावसाळी वातावरणात भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकत विजेचं लखन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्डडिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. लेखकाने पुढे असं वर्णन केलेलं आहे की या पावसाळी वातावरणामध्ये आपण वरंदा घाटात पोचल्यानंतर भजी, वडे, चहा असा चमचमीत मेनू, चमचमीत म्हणजे तुम्हाला माहीत आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला भजी, वडे, चहा जर मिळाला तर आपली मोठी मेजवानी असते, आणि हा मेनू मजबूत चापायला म्हणजे खायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी छोटी छोटी टपरे, टपऱ्या म्हणजे छोटी छोटी दुकाने ह्यासारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून, वाघजाई हे वरंदा घाटातील एक देवीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला त्याच्या सोबतीने उभारलेल्या म्हणजे बांधलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना, राजेशाही खाना का सांगितलेला आहे म्हणजे राजदरबारामध्ये जो खाना असतो त्याप्रमाणे त्याची उपमा लेखकाने या भजी, वडे आणि चहाला दिली आहे, असा हा ताजा ताजा तयार केला जातो.
गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा। लेखकाने म्हणजे आपण त्या ठिकाणी निसर्ग बघायला जातो, निसर्गाचा अनुभव घ्यायला जातो, परंतु तिकडे पोटाची सुद्धा एकदम चांगली सोय होऊन जाते असं लेखकाने सांगितलेलं आहे। आणि ह्या बाहेर बरसणाऱ्या म्हणजे ह्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत गरमागरम मेनूचा आस्वाद घेणे आणि रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकणे म्हणजे रानातल्या वाऱ्याचं आवाज ऐकणे, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहे विजा चमकतात, ढगांचा कडकडाट होतो, हे सगळं मनाच्या हार्ड डिस्कवर म्हणजे आपल्या मनामध्ये स्टोर करत, जमा करत, साठवत वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही। बराच वेळ गेल्यानंतर थोडंसं भिजावंसं वाटतं, बरं पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटते। जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे। लेखकाने पुढे सांगितलेलं आहे की आपण म्हणजे आपली पोटापाण्याची व्यवस्थित सोय झाल्यानंतर पुढे थोडंसं आपल्याला जर भिजावंसं वाटते पावसामध्ये आणि थोडेसे पाय मोकळे करावेसे वाटतात तेव्हा, आणि काही लोकांना थोडीशी डेअरिंग करावी वाटते की आम्हाला तिकडे अजून कोणत्या वरती घाटावर जायचं आहे, तर हे सगळं जर खरंच कोणाच्या मनात येत असेल तर अशा लोकांसाठी, अशा जिगरबाज भटक्यांसाठी, जिगरबाज भटके म्हणजे जे न घाबरता त्या पावसाळी त्या घाटावर चढण्याची ज्यांची इच्छा आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांना रममान व्हायचं आहे, अशा जिगरबाज भटक्यांसाठी लेखक सांगतात की तिथे कावळ्या किल्लासुद्धा सज्ज आहे। कावळ्या किल्ला वरंदा घाटामध्ये चांगला निसर्गाने पूर्णपणे भरलेला असा किल्ला या ठिकाणी सज्ज आहे। सज्ज आहे म्हणजे तयार आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी, तुम्हाला जर त्या ठिकाणी चढायचं असेल, जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। तुमच्या मनामध्ये जर आलं अशा लोकांसाठी तो कावळ्या किल्लासुद्धा सज्ज आहे। आता मुलांनो आपण इथपर्यंत थांबणार आहोत, धड्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे, तो स्वाध्याय तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहायचा आहे। धन्यवाद। परिच्छेद ब्रॅकेटमध्ये आहे, ज्येष्ठ महिना पासून तर कावळ्या किल्ला सज्ज आहे। शब्दार्थ वेद लक्ष बेफाम सुसाट वेगाने रोरावत रो रो आवाज करत विहंगम विलोभनीय किंवा सुंदर कुंद ढगाळ संततधार म्हणजे न थांबता धारा पडणे गतकाळ म्हणजे भूतकाळ। प्रश्न पहिला वाक्प्रचार। पोटभर मार खाणे याचा अर्थ आहे भरपूर मार खाणे। याचं वाक्य तुम्ही स्वतः बनवायचं आहे, जसं मी खोटे बोलल्यामुळे वडिलांकडून पोटभर मार खाल्ला। तुम्ही स्वतःसुद्धा वाक्य बनवू शकता आणि लिहू शकता। नंबर दोन आतुरतेने वाट पाहणे उत्सुकतेने वाट पाहणे। याचं वाक्य येऊ शकते शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते। प्रश्न दोन एका वाक्यात उत्तरे लिहा। ज्येष्ठ महिना सुरू झाला की कशाचे वेध लागतात। ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात। प्रश्न दोन पावसाच्या आगमनाने कोणते क्षण पुन्हा जिवंत होतात। त्याचं उत्तर पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात। प्रश्न तीन जिगरबाज भटक्यांसाठी कोणता किल्ला सज्ज आहे। जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे। धन्यवाद।